तब्बल 4 वर्षांपूर्वी कोरोनानं जगभरात थैमान घातलं होतं. लाखो लोकांनी आपले जीव या काळात गमावले होते. पण मराठी सिनेविश्वातल्या कलाकारांच्याही काही जवळच्या व्यक्तींनाही या काळात आपला जीव गमवावा लागला होता. अश्विनी महांगडे, छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच अश्विनी महांगडे. अश्विनीच्या देखील अगदी जवळच्या व्यक्तीचं या काळात निधन झालं. अश्विनीच्या बाबांचं कोरोनामुळे निधन झालं. नुकतंच अश्विनीने त्यांच्या 3र्या पुण्यस्मरणार्थ एक पोस्ट देखील शेअर केली होती. साताऱ्यात तिच्या बाबांचं निधन झालं होतं. त्यावेळी अपुऱ्या सोयी सुविधांमुळे बाबा वाचू शकले नाहीत अशी खंत देखील तिनं व्यक्त केली होती. भूषण कडू, अभिनेता भूषण कडूलाही या काळाचा मोठा फटका बसला होता. भूषणच्या पत्नीचं या काळात निधन झालं. दरम्यान भूषणला 11 वर्षांचा मुलगा सुद्धा आहे. वडिलांचं जाणं, आईचं जाणं, मग आजीचं जाणं आणि सगळं छान चाललेलं असताना, चांगला संसार चाललेला असताना, खूप चांगली चांगली कामं करत असताना अचानक लॉकडाऊन आणि कोविडचा काळ आला आणि आमची कादंबरी वाचायची मजा अर्धवटच राहून गेली. कोविडच्या लास्ट पार्टमध्ये ती देवाघरी गेली आणि मग मात्र आयुष्यामध्ये खूप मोठा हादरा बसला माझ्या, की मुलाला सांभाळायची जबाबदारी होती. 11 वर्षाचं लेकरू आणि अचानक हे सगळं घडल्यानंतर थोडासा हललो मी, कारण कलाकार हा संवेदनशील असतो. कारण जर त्याच्याकडे संवेदना नसतील तर तो काहीच करू शकत नाही. आणि मग अनाहूतपणे नकळत का होईना, म्हणजे लॉकडाऊनचा पिरियड तर होताच, त्यानंतरच्या काळात म्हणजे जेव्हा सगळं जग सुरू झालं होतं तेव्हा कादंबरीने जगाचा निरोप घेतला. म्हणजे जेव्हा 3-3 नाटकं माझी सुरू होती, सिरियल सुरू असायच्या आणि काही ठिकाणी कधी इव्हेंट्स असायच्या किंवा काय, आणि माझी सगळी मॅनेजमेंट माझी बायको सांभाळायची. सकाळी उठल्यावर तिला विचारायचो, आज मला कुठे विकलंयस, मला सांग म्हणजे कुठे जायचं आहे, मग ती सांगायचे. म्हणजे मी आता समाजात लोकांना सांगतो की एका बायकोचं नवऱ्याच्या आयुष्यातून निघून जाणं, त्याने जर मला एवढा मोठा हादरा बसू शकतो तर एखाद्या बाईचा नवरा जर जेव्हा तिला सोडून जातो तेव्हा त्या बाईचं काय होत असेल, यावरून कल्पना आली. तिचं महत्त्व पुन्हा एकदा कळून चुकलं. स्नेहा वाघ, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्नेहा वाघ. स्नेहा वाघच्या वडिलांचं देखील कोरोनामुळे निधन झालं. स्नेहाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली होती. श्रेया बुगडे, कोरोनामुळे श्रेयाला तिच्या जवळच्या 2 व्यक्तींना गमवावं लागलं होतं. श्रेयाच्या 2 मावशींचं निधन कोरोनामुळे झालं. अगदी 24 तासांच्या आत तिच्या 2 मावशींनी जगाचा निरोप घेतला होता. याविषयी बोलताना श्रेया म्हणाली होती, माझ्या 2 मावशींना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा आम्ही फक्त खबरदारी घेतली होती, पण दुसरी लाट आमच्या घरावर येऊन धडकली. या लाटेनं माझ्या 2 मावशींना अवघ्या 24 तासात आमच्यापासून हिरावून नेलं. मी त्या दोघींचीही खूप लाडकी होते. त्या दोघीही अचानक सोडून जातील असा स्वप्नातही विचार केला नव्हता. आमच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. अशा शब्दात श्रेयानं तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. आशालता बाबगावकर, मराठी सिनेसृष्टीतल्या लाडक्या अभिनेत्री आशालता यांचा देखील कोरोनामुळेच मृत्यू झाला. साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांचं निधन झालं होतं. त्यावेळी त्या 79 वर्षांच्या होत्या. आई माझी काळूबाई या मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्या साताऱ्याला आल्या होत्या. त्याच ठिकाणी त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.